नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासरूममध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी प्राची लुडबे आज तुम्हाला इयत्ता 9वी विज्ञान व तंत्रज्ञानमधील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडबे तुमची व्हर्च्युअल टीचर. आज तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता 9वी विज्ञान व तंत्रज्ञानमधील पहिला पाठ जो आहे गतीचे नियम लॉज ऑफ मोशन या पाठाचा पुढील भाग. चला तर प्रथम आपण पाहूया या पाठाचे मुद्दे काय आहेत ते. मागील भागात आपण काय काय शिकलो तेही पाहूया. पाठाचे मुद्दे आहेत गती म्हणजे काय, विस्थापन व अंतर म्हणजे काय, आणि त्वरण म्हणजे काय, आणि न्यूटनचे गतीविषयक नियम आणि समीकरणे. यापैकी गती ही आपण संकल्पना मागच्या वेळेला समजावून घेतलेली आहे. त्याचबरोबर गतीशी संबंधित विस्थापन व अंतर आणि चाल आणि वेग या संकल्पनाही समजून घेतल्या. त्याबरोबर त्वरण म्हणजे काय, एकक कालावधीतील वेगातील बदलास त्वरण म्हणतात हे आपण पाहिलं. आणि त्याबरोबर त्वरणाचं सूत्रही पाहिलं आपण, ए बरोबर व्ही मायनस यू अपॉन टी. आजचा जो आपला भाग आहे तो म्हणजे न्यूटनचे गतीविषयक नियम व समीकरणे. त्यापैकी आपण समीकरणं कोणती आहेत ती मागच्या वेळेला पाहिली होती. आज आपण त्या न्यूटनच्या गतीविषयक समीकरणांवर आधारित काही उदाहरणं सोडवणार आहोत. न्यूटनची गतीविषयक समीकरणे पाहूया. प्रथम ही समीकरणं आपण मागच्या वेळेला पाहिली होती. पहिलं समीकरण जे आहे व्ही बरोबर यू प्लस ए टी हे त्वरणाच्या सूत्रावरूनच येतं हे मागच्या वेळेला पाहिलं आपण. ए बरोबर व्ही मायनस यू अपॉन टीमध्ये हा जो टी आहे टीची बाजू बदल केलं की ए गुणिले टी होतं आणि मायनस व्ही मायनस यूमधला मायनस यूचा प्लस यू केला की हे आपल्याला पहिलं सूत्र मिळत आहे. हे वेग व काल यांच्यातील संबंध दर्शवणारं सूत्र आहे हे न्यूटनच्या गतीविषयक पहिलं समीकरण. दुसरं समीकरण आहे एस बरोबर यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. हे समीकरण विस्थापन व काल यांच्यातील संबंध दाखवते. ह्याला म्हणतात न्यूटनचे दुसरे समीकरण किंवा गतीविषयक दुसरे समीकरण. आणि तिसरं समीकरण आहे व्ही स्क्वेअर प्लस यू स्क्वेअर प्लस टू ए एस जे पहिल्या दोन समीकरणांवरूनच आपण तयार केलेलं आहे. विस्थापन व वेग यांच्यातील संबंध दाखवणारं हे न्यूटनचं गतीविषयक तिसरं समीकरण. आता आपण काही उदाहरणं पाहूया. हे उदाहरण आहे तुमच्या पुस्तकातील. एक खेळाडू वर्तुळाकार मार्गावरून धावताना 25 सेकंदात 400 मीटर अंतर धावून पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी येतो तर त्याची सरासरी चाल व सरासरी वेग किती हे आपल्याला काढायचं आहे. प्रथम दिलेले घटक लिहायचे जसं आपण गणितात करतो त्याचप्रमाणे इथेसुद्धा दिलेले घटक आधी काय पाहूया. आपल्याला काय दिलं आहे ते आपण इथे दिलेलं आहे. आपल्याला पार केलेले अंतर किती आहे, पार केलेले अंतर जे आहे ते आहे 400 मीटर इथे लिहिलं आहे पहा. आणि किती वेळात त्याने पार केलं आहे, 25 सेकंदात. त्यामुळे वेळ दिलेला आहे 25 सेकंद. आता त्याचं आपण बघा अंतर आणि विस्थापन या व्याख्या पाहिल्या. अंतर म्हणजे काय, मार्गक्रमण केलेलं एकूण अंतर बरोबर, त्यामुळे ते 400 मीटर आहे. आणि विस्थापन म्हणजे काय व्याख्या आठवा बाळानो की विस्थापन याचा अर्थ प्रथम ठिकाण व अंतिम ठिकाण यांच्यातलं कमीत कमी अंतर. आता तो प्रथम ठिकाण म्हणजे जिथून तो निघाला ते, आणि अंतिम ठिकाण म्हणजे तो पुन्हा तिथेच आला ना सुरुवातीच्या ठिकाणी. आणि यांच्यातलं कमीत कमी अंतर काय येणार, प्रथम ठिकाण आणि तो फिरून परत तिथेच आला म्हणजे विस्थापन काय झालं त्याचं, 0 म्हणून लिहिलं आहे बघा. इथे तो पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी येतो त्यामुळे विस्थापन 0 आहे. व्याख्या नीट समजून घ्या बाळांनो विस्थापनाची. जर व्याख्या तुम्ही नीट वाचली नसेल तर आपला मागील व्हिडिओ पहा, त्यामध्ये विस्थापनची व्याख्या आहे. आणि मग आपल्याला विचारलं आहे सरासरी चाल आणि सरासरी वेग. आता सरासरी चालीचं सूत्र सोपं आहे. चाल म्हणजे काय, एकूण जो वेग अंतर कापलेलं अंतर आणि वेग असतो ना, पार केलेलं अंतर भागिले काळ
किती त्याला काळ लागला आहे तो. पार केलं अंतर 400 मीटर आहे आणि जे सेकंद दिले 25 सेकंदात, भाग लावला त्यांनी किती येणार इथे भाग लावल्यावर पहा 25 एके 25, 400 भागलेला 25 एके 25 आणि 5 30 आणि 10 40 म्हणजे 15 राहिले, 25 150, त्यामुळे 16 मीटर पर सेकंद ह्या त्या मुलाची किंवा त्या खेळाडूची चाल आली. आता वेग काय येणार, त्याचं विस्थापन 0 आहे ना, विस्थापन भागिले काळ. दोघांमध्ये बघा दोघांचं युनिट सारखं आहे, एकक सारखं आहे, हेही आपण मागच्या वेळेला पाहिलं, फक्त संकल्पना वेगळी आहे. चालमध्ये पार केलं त्याने एकूण अंतर घ्यायचं असतं दिशेचा विचार न करता, आणि वेगमध्ये प्रथम ठिकाण आणि शेवटचं ठिकाण यातलं कमीत कमी अंतर. मग तो शेवटी परत तिथेच आल्यामुळे इथे विस्थापन 0 आहे, काल 25, त्यामुळे ते वेग त्याचा किती आलेला आहे 0 मीटर प्रति सेकंद. अशा प्रकारे दिलेले घटक लिहायचे आणि ही उदाहरणं व्यवस्थित सोडवायची. दुसरं उदाहरण पाहूया आपण. एक वस्तू सुरुवातीच्या 3 सेकंदात 18 मीटर, नंतरच्या 3 सेकंदात 22 मीटर आणि अंतिम 3 सेकंदात म्हणजे शेवटच्या 3 सेकंदात 14 मीटर, तर सरासरी चाल काढा. तुम्हाला माहिती आहे नैकरेषीय गती म्हटलं ना आपण, नैकरेषीय म्हणजे प्रत्येक सेकंदात अंतर समान नाही आहे. बघा इथे म्हणजे ही नैकरेषीय एकसमान म्हणजे गती आहे, एकसमान नाही आहे. तर या ठिकाणी प्रथम काय करायचं, दिलेले घटक लिहायचे. आपल्याला काय काय दिलेलं आहे बघा, पहिल्या प्रथम 3 सेकंद पहिले प्रथम लिहूया आपण इथे, प्रथम 3 सेकंदातील अंतर. ते किती आहे 18 मीटर आहे बरोबर. नंतरच्या 3 सेकंदातील अंतर बरोबर ते किती आहे 22 मीटर आहे आणि शेवटच्या 3 सेकंद अंतिम 3 सेकंदातील अंतर. असं दिलेले घटक लिहून घ्यायचे आधी. अंतिम 3 सेकंदातील अंतर बरोबर 14 मीटर, ठीक आहे. आता आपल्याला काय म्हटलं आहे, सरासरी चाल काढा म्हटलेलं आहे. सरासरी चाल, आता सरासरी चाल म्हणजे काय, प्रत्येकाची वेगवेगळी चाल काढायला सांगितलेली नाही आहे ना. सरासरी चाल काढताना काय करायचं, त्याने एकूण अंतर किती कापलं आहे ते लिहायचं. एकूण अंतर भागिले एकूण काळ, चालीचं सूत्र जे आहे अंतर भागिले काळ ना. आता सरासरी आपल्याला विचारलं तर मी एकूण करायचं आपण, मग एकूण अंतर भागिले एकूण काळ, एकूण अंतर किती आहे 18 अधिक 22 अधिक 14 भागिले एकूण काळ किती आहे 3 3 3 3 3 2 7 3 1 9 बरोबर ना. मग आपण बेरीज करूया ते 8 आणि 2 10 आणि 4 14 चे 4 7 1 आणि 1 2 आणि 2 4 1 5 म्हणजे 54 आलं बरोबर, भागिले 9. मग ते भाग लावूया, 9 एके 9 6 54 म्हणजे किती आलं उत्तर बघा 6. मग सरासरी चाल किती आली त्या व्यक्तीची की वस्तूची 6 एकक. आता उदाहरणात पाहूनच लिहायचं आहे आपण, कारण एकक एम के एस किंवा सी जी एसमध्ये असतं तुम्हाला माहीत आहे. इथे एम के एसमध्ये म्हणजे मीटर दिलेलं आहे, त्यामुळे 6 मीटर आणि प्रति सेकंद त्या वस्तूची चाल आलेली आहे 6 मीटर प्रति सेकंद सरासरी चाल. पुढचं एक उदाहरण पाहूया. एक विमान 3.2 मीटर प्रति सेकंद या त्वरणाने, त्वरण दिलं आहे बघा, 30 सेकंद धावपट्टीवरून धावतं आणि मग हवेत झेपावतं. तर विमानाने हवेत झेपावण्यापूर्वी किती अंतर पार केले, तर प्रथम दिलेले घटक लिहूया. काय काय दिले आपल्याला बघा, ए दिलं आहे म्हणजे त्वरण दिलं आहे बरोबर ना, 3.2 मीटर प्रति सेकंड स्क्वेअर. नंतर आपल्याला काय दिलेलं आहे, टी बरोबर 30 सेकंद वेळ दिलेला आहे आणि आपल्याला काय विचारलं, झेपावण्यापूर्वी किती अंतर पार केले बरोबर, म्हणजे अंतर विचारलं आहे एस. आता या ठिकाणी सुरुवातीचा जो वेग आहे त्या यू आणि व्ही, आपण बघा त्वरणाचं सूत्र आहे यू आणि व्ही, व्ही मायनस यू अपॉन टी ना, त्यामुळे ते जो आहे तो वेग तो इथे यू लिहिलेला आहे, यू जो आहे तो 0, कारण ते वेगात बदल वगैरे काही आपल्याला दिलेला नाही आहे.
तुम्ही कशाला यू लिहिला? कारण आपल्याला इथे बघा, गतीविषयक तीन समीकरणं आहेत, त्यातलं एक समीकरण वापरायचं आहे. तर अंतराचं समीकरण आपण वापरणार आहोत. का व्ही बरोबर यू वर्ग अधिक टू एस वापरलं, ही तीन सूत्रातलं कुठलं सूत्र वापरायचा विचार केला पाहिजे. तर आपल्याला व्ही दिलेलं नाही आहे, नंतरचा वेग विमानाचा दिलेला नाही आहे. आधीचा वेग शून्य तुम्ही का लिहिला? तर विमान आधी स्थिर असतं ना जागेवर, मग धावायला सुरुवात करतं. त्यामुळे मग कुठलं सूत्र वापरणार एस काढायला? एस बरोबर यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर सूत्र आहे बघा. त्यामुळे ए आहे आणि टी आहे जे आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणून आता मी कसं सोडवणार? पहा, सूत्र लिहिलं एस बरोबर यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर आणि किमती घातल्या पहा या ठिकाणी. यूची किंमत शून्य, कारण आधी विमान स्थिर होतं. बरोबर, टी दिलेला आहे वेळ 30 आहे, प्लस हाफ ए त्वरण आहे 3.2 आणि टी स्क्वेअर म्हणजे 30चा वर्ग. ठीक आहे, मग इथे जे शून्य गुणिले 30 काय येणार आहे? शून्य गुणिले 30ची किंमत शून्यच होणार आहे. त्यानंतर इथे 30चा वर्ग आहे, बरोबर ना बाळांनो? आपण इथे 2 ह्याला भागूया, 16 × 2 = 32 ना, 2 × 2 = 12 म्हणजे इथे येणार आहे 1.6 येणार आहे. आणि 30चा वर्ग म्हणजे 3 × 3 = 9 आणि वर 2 0, बरोबर. ह्यांचा गुणाकार करायचा आहे. आता 16 × 9 = 44 आहे, बरोबर ना? तर मी 16 × 9 = 44 144 आणि वर 2 0 आणि दशांश चिन्ह आता इथे आहे. गुणाकार करताना दशांश चिन्हाचा विचार करायचा नाही केला मी विचार. आता दशांश चिन्ह पलीकडे हा एक अंक आहे, त्यामुळे एक अंक आपण मागे टाकूया. किती उत्तर आलं बघा? 1440 मीटर एवढे अंतर त्या विमानाने पार केले. समजलं तुम्हाला उदाहरण? अजून एक उदाहरण पाहूया आपण. एक बोट विरामावस्थेपासून निघून, विरामावस्था बघा इथे दिलं म्हणजे यू बरोबर शून्य. गणित वाचतानाच आपल्याला इथे लक्षात आलं पाहिजे कुठला घटक काय दिलेला आहे. जर ती 5 सेकंदात 15 मीटर प्रति सेकंद वेग गाठते, 5 सेकंद वेळ आणि बघा वेग दिला इथे, तर निर्माण केलेले त्वरण आणि दिलेल्या वेळात पार केलेले अंतर किती असेल? प्रथम दिलेले घटक लिहूया आपण. सुरुवातीचा वेग विरामावस्था म्हटली आहे 0 आणि अंतिम वेग आहे 15 मीटर प्रति सेकंद, वेळ आहे 5 सेकंद. आता त्वरण विचारलं आहे, बरोबर, आणि पार केलेले अंतर. आता इथे घटक कुठले दिले त्यावरून बघूया आपण. व्ही दिलेलं आहे, यू दिलेलं आहे आणि टी दिलेलं आहे. म्हणजे त्वरणाचं आपलं पहिलं सूत्र वापरायचं आहे आपल्याला, बरोबर ना? मग ए बरोबर गतिविषयक पहिल्या नियमाचं पहिलं सूत्र जे आहे, त्वरण बरोबर व्ही मायनस यू अपॉन टी, किंवा व्ही बरोबर यू प्लस ए टी पण तुम्ही वापरू शकता. मग व्ही 15 आहे, 10 किमती घातल्या, यू 0 आहे, त्यामुळे इथे व्ही 0 दिलेलं आहे त्या आपल्याला आणि वेळ 5 आहे. 0 वजा केलं तेच ना, 5 × 3 = 15 आपल्याला आहे त्वरण आलं, बरोबर, 3 मीटर प्रति सेकंड. आता दिलेल्या वेळात पार केलेलं अंतर किती? मग अंतराला सूत्र एकतर एस बरोबर यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर आहे किंवा व्ही बरोबर यू वर्ग अधिक 2 AS पण आहे. कोणतेही सूत्र तुम्ही इथे वापरू शकता, तुमच्याकडे दोन्ही सर्व घटक इथे आहेत बघा, आहे ना इथे बघा, ए पण आहे. तर मी इथे एस बरोबर यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर सूत्र घेतलं मी, यू 0 आहे इथे बघा ना, वरती गणितामध्ये दिलेलं आहे. टी बरोबर 5 आहे, हाफ ए आपल्याला त्वरण 3 आलेलं आहे आणि टीचा वर्ग म्हणजे 5चा वर्ग. आणि मग हे सोडवल्यानंतर काय येणार आहे? हे 0 × 5 हे गेलं, त्यानंतर इथे आपण लिहूया. मी इथे लिहिते हाफ इंटू त्वरण 3 आहे ना, त्यामुळे 3 × 5 5चा वर्ग किती? 25 ना, 25 × 3 हे 25 × 3 = 75 म्हणजे इथे काय करायचं आहे? 75ला 2 भागायचं आहे, तेच लिहिलं आहे बघा या ठिकाणी. हे उत्तर 0 आलं ना, हे 0 आहे. मग 2 भागलं 2 × 3 = 6, प्रथम 3चा भाग लागला पहा, उरला 1 × 5 = 15 म्हणजे 2 × 7 = 14, बरोबर. पुन्हा 1 उरला म्हणून दशांश चिन्ह आलं बघा, कारण त्या 1 मी 0 घेणार आहे पूर्ण भाग लावण्यासाठी. पूर्ण म्हणजे बाकी 0 येईपर्यंत भाग लावायचा आहे शक्य तेवढा. तर 2 × 5 = 10 भाग लागला, तर इथे उत्तर मला किती आलेलं आहे? 37.5 मीटर अंतर आलेलं आहे त्या बोटीने, एवढे अंतर दिलेल्या वेळात 5 सेकंदात कापलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण गतिविषयक समीकरणांवर आधारित उदाहरणं पाहिली आहे. आज आता आपण पुढील भागामध्ये गतिविषयक नियम पाहणार आहोत न्यूटनचे. त्यासाठी तुम्हाला मी एकदा चित्र दिलं आहे बघा. हे चित्र काय सांगते तुमच्या लक्षात येते बाळांनो? आपण ट्रेनमध्ये जेव्हा असतो, हा माणूस ट्रेनमध्ये आहे आणि ट्रेनमध्ये आपण बसलेलो असतो, आपण गतीमध्ये पाहिलं, गती ही वस्तू सापेक्ष असते, त्या आतल्या व्यक्तीला वाटतं की आपण स्थिर आहोत, बाहेरची झाडं घरं वगैरे पळतात, बरोबर ना? त्यामुळे त्या व्यक्ती सापेक्ष बाहेरची झाडं घरं
पळत आहेत. त्याला वाटतो तो स्थिर आहे, पण नाही, तो स्थिर नाही आहे. पहा, तो गाडीप्रमाणे हलतो आहे पण स्वतः हलत नाही आहे. कळलं ना? गाडीबरोबर तो हलतो आहे, जशी गाडी हलते तसं तो हलत आहे. अजून आपण काही उदाहरणं पाहूया. पहा, हा दगड दाखवला. तुम्हाला माहिती आहे जडत्व म्हणजे काय? म्हणजे इनर्शिया. वस्तूंची निर्जीव वस्तूसुद्धा आणि आपण सजीवसुद्धा एका जागी बसल्याशिवाय हलत नाही. निर्जीव वस्तू कुठलंही बाहेरून बल लावल्याशिवाय, स्थिर असलेली वस्तू बल लावल्याशिवाय जागची हलत नाही. दगड तर निर्जीवच आहे, बरोबर ना? त्यामुळे तो दगड तुम्ही हलवल्याशिवाय हलत नाही, तुम्हाला माहीत आहे. दुसरं बघा, इथे टेबलावर पुस्तक ठेवलं आहे. जोपर्यंत तुम्ही त्या पुस्तकाला हात लावत नाही, बल लावत नाही, ते पुस्तक तसंच राहणार आहे. आता हे सफरचंदसुद्धा सजीव आहे, परंतु वनस्पती एका जागेवर हलत नाहीत, बरोबर ना? आणि त्यामुळे सफरचंद जेव्हा खाली पडतं तेव्हा न्यूटन विचार करतात, कसं पडलं? वस्तू तर जागेवरची हलत नाही, मग ते खाली कसं पडलं? यावरून तुम्हाला माहिती आहे न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. पंखा, आता हा पंखा गोलाकार फिरतो आहे, मग जसं स्थिर वस्तू जागची हलत नाही तशी पंखासुद्धा जो चालू आहे तो काय, तोसुद्धा तसाच फिरत राहतो. आपण बंद केला पंखा तरी काही वेळ फिरत राहतो, बरोबर ना? मग हे सर्व काय आहे? तर ह्या उदाहरणांचा जेव्हा शोध घेतला तर जडत्व म्हणजे इनर्शिया हे ही राशी आपल्या लक्षात येते. म्हणजे इनर्शिया म्हणजे काय? कोणतीही वस्तू बाहेरील बल लावल्याशिवाय स्वतःहून हलत नाही. ही प्रवृत्ती वस्तूची, आणि त्या वस्तूच्या प्रवृत्तीला जडत्व किंवा इनर्शिया असे म्हणतात. आणि ह्याचाच उपयोग न्यूटनच्या पहिल्या नियमात केलेला आहे. प्रथम जडत्व म्हणजे काय पाहूया व्याख्या आपण. कोणत्याही वस्तूमध्ये आहे त्या गती स्थिती, गतीच्या स्थितीत राहण्याची जी प्रवृत्ती असते, गतीची स्थिती किंवा स्थिर स्थिती, निर्जीव वस्तू दगड वगैरे स्थिर राहतात ना, त्याला इनर्शिया असे म्हणतात. आणि बाहेरून बल प्रयुक्त न केल्यास स्थिर वस्तू स्थिरच राहते, गतिमान वस्तू गतिमानच राहते. ह्या चित्रातच बघा ना, गाडीवर बसला आहे, स्कूटरवर आहे, तर स्कूटरचा आणि त्याचा वेग समान आहे ना. स्कूटर त्या भिंतीला धडकली पण त्याचा वेग काय बदलला नाही, त्यामुळे तो मागपुढच्या बाजूला जाऊन पडतो. हां, ह्याच गोष्टीचा न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमात उपयोग केलेला आहे. पाहूया आपण न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम काय आहे. त्यासाठी हे एक उदाहरण पाहूया. अजून एक, हा प्रयोग मुलांना तुम्ही करून पाहिलाच असेल, नसेल केला तर जरूर करा. एक ग्लास घ्यायचं आणि त्याच्यावर साधारण थोडासा वहीचा पुट्टा जो असतो तो पुट्ठा ठेवायचा आणि त्यावर कॉईन ठेवायचं. काय ठेवायचं? कॉईन ठेवायचं, एक नाणं ठेवायचं. आणि त्या पुठ्ठ्याला तुम्ही काय करायचं आहे, असं म्हणजे जास्तीत जास्त जोरात बल लावायचं आहे. कळलं का? पुठ्ठ्याला बल लावायचं आहे बघा, नाण्याला नाही. तुम्ही सावकाश हळूच केलं तर नाणं पण जाईल पुठ्ठ्याबरोबर, पण जोरात जर्क द्या पुठ्ठ्याला, पुठ्ठा पुढे गेला पाहिजे ग्लासातून. आता पुठ्ठा पुढे गेला आणि नाणं मात्र कुठे पडतं? पहा चित्रात, दुसऱ्या चित्रात तुम्हाला दिसतं आहे नाणं ग्लासात पडतं आहे. ह्या ठिकाणी काय झालं? हे जे नाणं आहे त्या नाण्याला मी बल लावलेलं नाही, बरोबर ना? बाहेरील बल मी कोणाला लावलं? या पुठ्ठ्याला लावलं. त्यामुळे पुठ्ठा पुढे जातो परंतु नाणं मात्र कुठे जातं? या ग्लासामध्ये पडतं. म्हणजे जिला मी बल लावलं तीच वस्तू पुढे गेली, बल नाही लावलं ती वस्तू जागेवरच राहिली. हा जडत्वाचा नियम आहे. काय नियम आहे? जर एखाद्या वस्तूवर कोणतेही जडत्वाचा नियम किंवा म्हणजे न्यूटनचा जो गतिविषय पहिला नियम आहे त्यालाच जडत्वाचा नियम असं म्हटलं जातं. जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य बल, असंतुलित बल कार्य करत नसेल तर तिच्या विरामावस्थेत किंवा सरळरेषेतील एकसमान गतीत सातत्य राहते. सातत्य राहते म्हणजेच काय? तिची विरामावस्था किंवा गती अवस्था जी आहे ती बदलत नाही. आणि हा जो न्यूटनचा गतिविषय पहिला नियम जो आहे त्यावर आधारित, हे पहा चित्र, हे कसे, हे जे धातूचे गोळे एकाला एक मी लावलेत, बरोबर, परंतु मी काय करत आहे, या पहिला जो गोळा आहे इकडचा त्याला आपण काय करतो आहे, त्याला आपण ढकलतो आहे. आणि त्यामुळे तो काय करतो आहे, बाकीच्या गोळ्यांना आपण हलवलेलं नाही आहे, परंतु त्याच्यामुळे बाकीचे गोळे काय होत आहेत, हल्ले जातात. आणि हा हल्ला, हा याला म्हणजे बल मिळालं, याला बल मिळालं, याला बल मिळालं, आणि शेवटी हा जो शेवटचा गोळा येतो त्या बाजूला सरकतो. म्हणजे हे उदाहरण न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमावर आधारित आहे. आता संतुलित बले आणि असंतुलित बले म्हणजे काय? मुलांनो, तुम्ही आठवीला बल आणि दाब प्रकरणात शिकलं, तुम्हाला आठवत असेल,
बरोबर ना। तर संतुलित बल म्हणजे काय, ह्या चित्रामध्ये पहा तुम्ही रस्सी खेच खेळता बघा। रस्सी खेचमध्ये काय असतं की दोन्ही बाजूला समान वजनाची मुलं किंवा वजनाची नसतील कमी जास्त असतील आणि दोन्ही बाजूला ते रस्सी खेचतात, बरोबर ना। आणि जोपर्यंत दोन्ही बाजूला सारखे बल आहे तोपर्यंत काय होतं त्याला संतुलित बल म्हणतात। सारखी बलं म्हणजे संतुलित बलं। ही काही उदाहरणं बघा, दोन्ही बाजूला हत्ती आहे, दोघांचं हत्तींचं बल सारखं आहे बघा 200 न्यूटन, त्यामुळे तो ओंडका जो आहे तो ह्याही हत्तीकडे खेचला जाणार नाही किंवा त्याही हत्तीकडे खेचला जाणार नाही। किंवा समजा ते सीसॉवर बसलेले आहेत ह्या मुले, है ना, तर दोन्ही बाजूला सारख्या वजनाच्या आहेत त्यामुळे सीसॉ काही हलणार नाही आहे, बरोबर ना। मग ह्या सर्व उदाहरणांवरून काय कळतं की जेव्हा वस्तूवर दोन्ही बाजूंनी समान बल प्रयुक्त असते अशा बलांना संतुलित बले असतात म्हणतात। आणि ही दोन्ही बाजूला विरुद्ध दिशेने आणि समान असल्यामुळे परिणामी बल शून्य, त्यामुळे मधली वस्तू आहे ती जागची हलणार नाही आहे। काही रसिकेचं समजा उदाहरण आहे किंवा तुम्ही दोरी घेतल्यांमध्ये काय घंटा अडकवली आहे आणि घंटा इकडे जाते की इकडे जाते ती कुठेच जाणार नाही। आणि समान बल असल्यामुळे काय वस्तूवर परिणामी बल शून्य असतं आणि त्यामुळे रस्सी खेच जो आहे त्यामध्ये रस्सी जी आहे ती कशी राहणार, तिचा मध्य स्थिर राहणार, तो इकडेही जाणार नाही किंवा तिकडेही जाणार नाही। हे जडत्वाचाच नियम आहे। दोन्ही बाजूला मग बला पण नियमामध्ये तेच म्हटलं ना, बाहेरून बल वेगळं एक्स्ट्रा बल नाही तोपर्यंत वस्तू जी आहे त्या स्थितीतच राहणार, त्यामुळे रस्सीचा मध्य किंवा ही घंटा मध्येच राहणार। पण तुम्ही जर बले असंतुलित केली, असंतुलित म्हणजे काय बघा, या चित्रांवरून दिसते तुम्हाला लक्षात आलंच असेल, आपण 8वीला शिकलो आहे, एका बाजूला जास्त बल एका बाजूला कमी। वरच्या चित्रामध्ये बघा, हा जो मुलगा आहे कुठला, हा जो पहिला मुलगा जो दिसत आहे तुम्हाला त्याचं जो हा डाव्या बाजूचा वरच्या चित्रामध्ये पहा, याचं जे आहे तो बल वजन 50 आहे आणि याचं वजन किती आहे 30 आहे, बरोबर ना। आणि त्यामुळे मग कुठल्या बाजूला हलले जाणार वस्तू, ज्याचं जास्त वजन आहे तिकडे हलणार, रस्सी त्याच्या बाजूला खेचली गेली। इथे एक उदाहरण दिलं आहे, पक्षी खाली काय येतो, त्याचं बल वरचं बल कमी आहे आणि खालच्या ज्या बाजूने असलेलं बल जास्त आहे, गुरुत्वाकर्षण बल असतं ना, खाली येतो। शिवाय रॉकेट वगैरे हे उंच का उडतात, रॉकेट वगैरे जी उंच उडतात ती पृथ्वीकडे खेचली जाणार, परंतु पृथ्वीकडे त्या रॉकेटच्या वजनापेक्षा जास्त बल म्हणजे बघा 300 न्यूटन एवढं लावावं लागतं तेव्हा रॉकेट वर जातं। म्हणजेच असंतुलित बल असली की ज्या बाजूला जास्त बल आहे त्या बाजूला वस्तू खेचली जाते, याला म्हणतात असंतुलित बल। पाहूया आपण व्याख्या, जेव्हा वस्तूवर दोन्ही बाजूने असमान बले असतात तेव्हा त्यांना असंतुलित बले म्हणतात। आणि मग जेव्हा असंतुलित बले असतात, पहा या चित्रामध्ये दिसते, तेव्हा काय होणार आहे, ज्या बाजूला अधिक बल आहे त्या बाजूला काय होतं, परिणामी बल। मग अशामध्ये संतुलित म्हणजे परिणामी बल शून्य होतं, पण इथे परिणामी बल अधिक बलाच्या बाजूने जातं आणि त्यामुळे काय होणार, जे रस्सी खेच जो आहे त्यामध्ये रस्सीचा मध्य कुठल्या बाजूला जाणार, जे मग अशा चित्राप्रमाणे ज्या बाजूला जास्त बल आहे त्या बाजूला जाणार। म्हणजे हे हा जो असंतुलित बल आणि संतुलित बलाचं जे परिणाम जे आहेत ते न्यूटनच्या पहिल्या नियमावरच आधारित आहेत। तुम्ही कोणतंही बाहेरून असंतुलित बल लावत नसाल तर रस्सीचा मध्य तिथेच राहिला, परंतु बाहेरून तुम्ही एक्स्ट्रा बल लावला या बाजूला, बघा 2 रिक्षा एकावर एक, तेव्हा काय होत आहे, परिणामी बल रिक्षा किंवा हे जो सीसॉ दाखवला आहे तो कुठल्या बाजूला झुकतो आहे, ज्या बाजूला अधिक बल आहे त्या बाजूला। तशा प्रकारे आपण तो आपण आता न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम पाहिला, आता आपण न्यूटनचा गतीविषयक दुसरा नियम काय आहे त्याची आपण माहिती घेणार आहोत। बघा तुम्हाला चित्रात दिसतं आहे की क्रिकेट तुम्ही पाहता, क्रिकेट खेळतात, कॅच पकडतात, बरोबर ना, आणि कॅच पकडण्याचा फार उंचावरून जेव्हा बॉल येतो त्यांना, बघा या चित्रात तुम्हाला दिसतं आहे, आणि तो अगदी बरोबर लक्ष केंद्रित करून तो बॉल पकडावा लागतो, आणि कधीकधी तो बॉल जो आहे तो थोडा वजनदार असतो, बरोबर ना, क्रिकेटचा बॉल, त्यामुळे तो जेव्हा वेगाने येतो तेव्हा कधीकधी त्यांच्या हाताला लागतो बाळानो, माहीत आहे ना, हात फाटतात, बोटं फाटतात, तुम्ही पाहिलं असेल, कारण बॉलचं वस्तुमान जास्त असतो। बघा मी काय शब्द वापरते, वस्तुमान जास्त असतो आणि तो अधिक वेगाने येतो त्यामुळे हाताला लागतो। पण तुम्ही त्याऐवजी जर प्लॅस्टिकचा बॉल घेतला, कुठला बॉल घेतला, प्लॅस्टिकचा बॉल घेतला, तर इथे बघा ह्या उदाहरणात एक छोटा बॉल आहे, प्लॅस्टिकचा बॉल आहे, हां, पहिला त्याने काय केलं, हळू मारलं, बघा थोडंसंच अंतर गेलं, आता तो जोरात मारतो बघा, है ना, म्हणजे जास्त वेगाने,
तेव्हा बॉल जास्त उंच उरतो. म्हणजे साधा प्लॅस्टिकचा बॉल तुम्ही घेतला, तुमच्या मित्राला सांगा हळूच फेकायला, तुम्हाला लागणार नाही, बरोबर ना. आणि तोच तुम्ही क्रिकेटचा बॉल घ्या, जोरात फेकायला सांगा लांब अंतरावरून, तो तुमच्या हाताला लागू शकतो. इथे दोन गोष्टी आहेत बघा, वस्तुमान, बॉलचं वस्तुमान, प्लॅस्टिकच्या बॉलचं वस्तुमान कमी, कळलं, आणि जो क्रिकेटचा बॉल असतो त्याचं वस्तुमान जास्त असतं. म्हणजे वस्तुमान आणि वेग ह्या दोन गोष्टींचा मी इथे उल्लेख करत आहे. जवळून तुम्ही बॉल मित्राला दिला तर लागणार नाही, त्याचा परिणाम कमी असेल. पण तुम्ही लांब अंतरावरून जोरात फेकला म्हणजे वेग वाढला ना, स्पीड वाढला, बरोबर. आणि त्या स्पीड वाढला की तुम्हाला तो बॉल लागतो आहे. म्हणजे वस्तुमान आणि वेग ह्या दोन्ही गोष्टी एकत्र करून त्यांना जोडणारा एक घटक आहे, कारणीभूत आहे, की ज्यामुळे तुम्हाला तो बॉल लागतो, आणि तो म्हणजे मोमेंटम. त्याला म्हणतात संवेग. काय म्हणतात? संवेग. इथेसुद्धा फुटबॉलचा बॉल एकच आहे. तुम्ही कमी बल त्याने लावलं तर बॉल जवळच राहतो, पण त्याने जास्त बल लावलं तर बॉल लांब जातो. तर हे संवेग म्हणजे काय आहे? एखाद्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर केलेला आघात जो आहे, म्हणजे चेंडूने हातावर केलेला आघात, आणि त्याचा त्यामुळे होणारा परिणाम, हात फाटणे किंवा काय, किती बॉल उंच जाणे, हे दोन गोष्टीवर अवलंबून आहे. त्या वस्तूचं वस्तुमान आणि वेग. वस्तुमान आणि वेग यांना जोडणारी ही जी राशी आहे तिला संवेग म्हणतात. संवेग पी मोमेंटम या अक्षराने दाखवतात. आणि सूत्र काय आहे? या दोन गोष्टीवर अवलंबून आहे. त्या गोष्टींचा गुणाकार करायचा, म्हणजे वस्तुमान गुणिले वेग, पी बरोबर एम गुणिले व्ही, हे आहे संवेगाचं सूत्र. संवेगामध्ये परिणाम, परिमाण व दिशा या दोन गोष्टींचा उल्लेख असल्यामुळे संवेग ही सदिश राशी आहे. संवेगाची दिशा ही वेगाच्या दिशेने असते. एकक काढणार, सूत्रामध्ये काय आहे त्यावरून, सूत्र कसं बनलं आहे त्यावरूनच एकक ठरतं ना बाळांनो. आपण पाहिलं मागच्या वेळेला त्वरणाचं एकक वगैरे, मग इथे काय वस्तुमान 1 किलोग्रॅममध्ये मोजतात आणि वेग मीटर पर सेकंड है ना. त्यामुळे संवेगाचं MKS पद्धतीतलं एकक काय येणार, वस्तुमानाचं 1 किलोग्रॅम आणि वेगाचं मीटर प्रति सेकंड. किलोग्रॅम मीटर प्रति सेकंड MKSमधलं एकक आहे. आणि CGSमध्ये काय येणार, इथे डॉट टाकायचा, ग्रॅम सेंटीमीटर प्रति सेकंड, कारण हे दोन एकक आहेत ना, ग्रॅम आणि सेंटी, म्हणून मध्ये डॉट टाकायचा. तर हे संवेगाची काय आहेत, एकक आहेत MKS व CGSमध्ये, ठीक आहे. तर मग आता गतिविषय दुसरा नियम काय, मग आत्ताच मी सांगितलं की ह्या दोघांचा गुणाकार केला की त्यावर परिणाम अवलंबून आहे, बरोबर ना. वस्तू बघा, हा काय करतो आहे, तो ढकलतो आहे, हळू ढकलला जवळच गेला, पण जेव्हा जोरात त्याने ढकललं म्हणजे जास्त वेग लावला, तेव्हा बॉल एकदम लांब जात आहे, बरोबर ना. जसं मगाशी पण पाहिलं, मगाशीच्या उदाहरणामध्ये सुद्धा हळूच त्याने दाबलं तर बॉल जवळच उडतो, आणि जोरात जेव्हा तो वेगाने दाबतो तेव्हा बॉल एकदम उंच उडतो. म्हणजे संवेग जे आहे, संवेगाशी रिलेटेड न्यूटनचा दुसरा नियम आहे की संवेग परिवर्तनाचा दर, संवेगाचं जे परिवर्तन होतं, संवेगाचं परिवर्तन बदल, हे प्रयुक्त बलाशी तुम्ही किती बल लावलं त्याच्याशी समान प्रमाणात आहे, समानुपाती आहे. आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते, हा आहे न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम. तर पाहूया आपण ह्या नियमाच्या आधारे त्याचं स्पष्टीकरण कसं देता येईल. समजा एम ही वस्तुमान आहे आणि ही वस्तू सुरुवातीला यू ह्या वेगाने जात आहे आणि गतीच्या दिशेने एफ एवढं बल लावलं आणि टी वेळानंतर व्ही हा तिचा वेग झाला. तर सुरुवातीचा संवेग काय असणार आहे, संवेग काढतो आहे आता आपण, संवेग ही राशी वस्तुमान गुणिले वेग ना. संवेगाचं सूत्र आपण आता पाहिलं, संवेगाचं सूत्र काय आहे, संवेग बरोबर इथे पी लिहिते मी, पी बरोबर एम गुणिले व्ही, हे सूत्र मी दिलं. पण आधीचा वेग आणि नंतरचा वेग ह्याला आपल्याला अक्षरं माहिती आहेत, व्ही आणि यू. त्यामुळे त्या वस्तू सुरुवातीचा संवेग एम यू आहे समजा, आणि टी काळानंतर अंतिम संवेग आहे एम व्ही, बरोबर. आता संवेग परिवर्तनाचा दर काय म्हटलं आपण, हा बलाशी समानुपाती. आता दर म्हणजे कसा काढायचा, संवेगातील बदल भागिले काळ, कुठलाही दर काढताना भागिले काळ करायचा आहे. तर संवेगातील बदल काय येणार आहे, एम व्ही मायनस एम यू, बदल म्हणजे वजाबाकी. नंतरचा वेग जास्त असणार ना, एम व्ही कमीही असू शकतो, एम व्ही वजा एम यू, एम कॉमन काढलं तर व्ही अपॉन यू बरोबर ए आहे, व्ही अपॉन सॉरी व्ही मायनस यू अपॉन टी बरोबर आपलं ए आहे, बरोबर ना, जे त्वरणाचं सूत्र आहे. त्यामुळे आपण दुसरा नियम जो आहे त्याला जेव्हा रूपांतरित केलं सूत्राच्या रूपात, आपल्याला काय आलं बघा, एम गुणिले ए हे एक नवीन सूत्र आलं, आणि एम गुणिले ए
जे आहे हे काय आहे पहा. पुन्हा नियम लिहिला मी, संवेग परिवर्तनाचा दर जो मला एम ए आला आहे बलाशी समानुपाती म्हणजे समप्रमाणात. मग समप्रमाणात म्हणजे एम ए, समप्रमाणात आपण चलन शिकलो आहोत ना गणितामध्ये, तर एम ए एफशी समप्रमाणात. तर मी हे चलनाचं चिन्ह टाकलं बघा या ठिकाणी, ठीक आहे. मग जेव्हा हे चलनाचं चिन्ह काढतात, तुम्हाला माहिती आहे गणितामध्ये आपण शिकलो आहोत, आणि बरोबर चिन्ह घालायचं असेल तर एक स्थिरांकाने गुणावं लागतं. तर मी एफ बरोबर के एम ए आलं, मग के हा स्थिरांक त्याची किंमत एक आहे, त्यामुळे एफ बरोबर एम गुणिले ए. न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमावरून आपल्याला काय मिळालं पहा, आपल्याला इथे नवीन सूत्र मिळालं. आपण या प्रकरणात आधी चार सूत्र शिकलो आणि हे पाचवं सूत्र एफ बरोबर एम ए हे आहे बलाचं सूत्र. तर पाहूया आपण बलाची एककं पाहूया. एफ बरोबर एम ए, एम म्हणजे वस्तुमान गुणिले ए. वस्तुमानाचं एकक आता एम के एसमध्ये किलोग्रॅम असतं, आणि ए म्हणजे त्वरणाचं एकक आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यामुळे किलोग्रॅम गुणिले मीटर पर सेकंड स्क्वेअर काय येणार, त्याचं पहिलं एम के एसमधलं एकक येणार आहे. मी इथे लिहिते पहा, या ठिकाणी लिहिते मी बघा, किलोग्रॅम गुणिले मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि ह्याला म्हणतात न्यूटन. एस आय पद्धत म्हणजेच स्टँडर्ड इंटरनॅशनल म्हणजेच एम के एस पद्धत. तर किलोग्रॅम पर मीटर स्क्वेअर म्हणजे न्यूटन, जी व्याख्या दिली आहे न्यूटन. एक न्यूटन म्हणजे काय, तर एक किलोग्रॅम के जी वस्तुमानामध्ये एक मीटर पर सेकंड त्वरण निर्माण करणारं जे बल आहे, किंवा एक मीटर पर सेकंड त्वरण म्हणजे वेगातील बदल करायला जेवढा तुम्ही काय लावलेलं आहे बल लावलेलं आहे वस्तूवर, एक किलोग्रॅम वस्तुमानाच्या वस्तूवर, तर त्या बलास एक न्यूटन बल म्हणतात. एक न्यूटन बरोबर एक किलोग्रॅम गुणिले एक मीटर प्रति सेकंड स्क्वेअर. आता मग सी जी एस पद्धतीमध्ये काय, सी जी एसमध्ये काय येणार, किलोग्रॅमच्या जागी ग्रॅम येणार बरोबर. सी जी म्हणजे ग्रॅम आपण मागच्या व्हिडिओत पाहिलं, आणि त्वरणाचं एकक काय येणार, एमचं ग्रॅम लिहिलं मी, त्वरणाचं येणार सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. तर मी ग्रॅम पर गुणिले सेंटी ग्रॅम इंटू सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजेच डाईन. सी जी एस पद्धतीमध्ये बलाचं एकक काय आहे, डाईन. मग एक डाईन बरोबर काय, एक ग्रॅम वस्तुमानात एक सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं त्वरण निर्माण करण्यासाठी जे बल लावलं त्या बलाला एक डाईन बल असे म्हणतात. आणि एक डाईन म्हणजेच एक ग्रॅम गुणिले एक सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. समजलं तुम्हाला, म्हणजे आपल्याला हा न्यूटनच्या गतिविषयक नियमावरून आपल्याला काय मिळालेलं आहे, आपल्याला दुसऱ्या नियमावरून बलाचं सूत्र मिळालेलं आहे. तर ह्यावर आधारित आपण एक उदाहरण पाहूया. एका वस्तूचे वस्तुमान सोळा किलोग्रॅम असून ती 3 मीटर पर सेकंड त्वरणाने गतिमान आहे, आणि तिच्यावर प्रयुक्त करणारे बल काढा, आणि तेवढेच बल 24 किलोग्रॅम वस्तुमानाच्या वस्तूवर लावलं तर निर्माण होणारे त्वरण किती विचारलं आहे. तर आपण प्रथम दिलेले घटक लिहूया. काय दिले आहे बघा, एका वस्तूचे वस्तुमान आपल्याला दिलेलं आहे एम बरोबर 16 किलोग्रॅम, ठीक आहे. आणि त्या वस्तूचं त्वरण दिलं आहे आपल्याला ए बरोबर 3 मीटर प्रति सेकंड स्क्वेअर. आणि त्या वस्तूवर प्रयुक्त होणारे बल काढा, म्हटलं ना बल, आपल्याला बल इथे काढायचं आहे. नंतर काय म्हटलेलं आहे, तेवढंच बल म्हणजे हेच बल लावायचं आहे किती वस्तूवर, दुसरं दिलं आहे आपण बल दिलेलं आपल्याला 24 किलोग्रॅम. 24 किलोग्रॅम वस्तूवर लावायचं असेल तर निर्माण होणारं त्वरण किती विचारले. आपण पहिलं जे आहे त्यावरून आपण काढूया सूत्र काय आहे आपलं उत्तर उदाहरणाचं. एफ बरोबर एम गुणिले ए बरोबर, एम आपल्याला दिलेला आहे 16 बरोबर ना, आणि ए किती दिलेला आहे. गणित सुरू करताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट, एककं कोणत्या पद्धतीत आहेत पाहायचे. आता इथे बघा, इथे वस्तुमान के किलोग्रॅम म्हणजे एम के एसमध्ये आहे, तर त्वरणसुद्धा एम के एस म्हणजे मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे पहा. जर नसेल तर आपल्याला समजा इथे मीटर दिलं आणि इथे समजा ग्रॅम दिले, तर ग्रॅमला किलोग्रॅममध्ये बदललं पाहिजे. गणितं जी आहे ती सोडवताना लक्षात ठेवा, तुम्हाला गणितात माहिती असेल भूमितीमध्ये सुद्धा वगैरे, की दोन्ही ज्या राशी आपल्याला गणितात सूत्रात वापरायच्या आहेत त्यांचं एकाच पद्धतीत असलं पाहिजे, एम के एस किंवा सी जी एस. तर या ठिकाणी आहे ते मी 16 गुणिले 3 बरोबर इथे किती आलं, 48 काय न्यूटन, नाही का न्यूटन हे एकक आहे, 48 न्यूटन इतकं आपलं बल आलं. आता त्याने काय म्हटलं आहे, तेवढंच बल 24 किलोग्रॅम वस्तुमानाच्या वस्तूवर लावायचं. म्हणजे पुन्हा आपण सूत्र लिहूया, एफ बरोबर एम गुणिले ए, बल तेवढंच ठेवायचं आहे 48,
आणि वस्तूचं वस्तुमान चेंज केलं आहे 24 नाही का 24 केलं आहे आणि त्या वस्तूवर प्रयुक्त केल्यास किती त्वरण निर्माण होईल असं इथं आहे. म्हणून मी आता काय करणार बघा, तुम्हाला दिसतं एक काढण्यासाठी 48 बाजू बदलायची आहे, म्हणजे 48 भागिले 24 बरोबर ए. म्हणून ए बरोबर काय येणार, इथे भाग द्या 24 एके 24 दुने 48, म्हणजे इथे त्वरण किती आलं, तेच बल 24 किलोग्रॅम वस्तूवर वस्तुमानाच्या वस्तूवर प्रयुक्त केल्यावर येणारं त्वरण किती आलं आपल्याला, 2 मीटर प्रति सेकंड स्क्वेअर. समजलं तुम्हाला? मुलांनो, व्हिडिओ पाहून झाल्यावर डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्हाला पाहायचा आहे. त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काय आहे, तर एक गुगल फॉर्म आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमची प्रतिक्रिया नोंदवायची आहे. तर बाळांनो, तो गुगल फॉर्म भरून तुम्ही व्हिडिओबद्दलची प्रतिक्रिया नोंदवा व त्याखाली काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची तुम्ही उत्तरे लिहायची आहेत तुमच्या वहीमध्ये. तर आजच्या भागामध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी MCGL व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.